होय, आमच्या ताईंनी करून दाखवलं. तालुक्यातील दुष्काळ आणि शेतकऱ्यांची जाणीव ठेवून शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिका राजू राजळे यांनी तालुक्यातील दुष्काळ कायमस्वरूपी मिटवायचं असं ठरवलं आणि काम सुरू केलं. गेल्या 50 वर्षात न झालेली कामे केवळ 5 वर्षात मोनिकाताईंनी तालुक्यात पूर्ण केली. त्यापैकी एक काम म्हणजे तालुक्याचे दुष्काळ मिटवण्यासाठीचे जलसंधारण आणि जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून केलेलं काम. पावसाचे पाणी अडवण्यासाठी तालुक्यातील शेतातील ओढ्यांवर नाल्यांवर अनेक ठिकाणी लघुबंधारे बांधण्यात आली. मोनिकाताईंनी मतदारसंघात 80 गावात 124 बंधारे बांधले आहेत. यावर्षीच्या पहिल्याच पावसात हे सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत आहेत. छोट्या छोट्या सिमेंट बंधाऱ्यातून यामध्ये साठलेलं हे विहंगमय दृश्य पाहून मन आनंदून जातं. जलसंधारण आणि जलयुक्त शिवारांच्या माध्यमातून तालुक्यात झालेल्या विक्रमी कामांमुळे शेतकरी आता सुखावला आहे. आता भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे आणि त्यातूनच शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. शेतकरी राजा सुखी आणि समृद्ध होण्यास मदत होणार आहे. आणि म्हणूनच मोनिका राजू राजळे हे शेवगाव पाथर्डी तालुक्यासाठी आधुनिक भगीरथ ठरले आहेत. होय, म्हणूनच आम्ही म्हणतोय पुन्हा एकदा आमदार मोनिकाताईंचं.